संजय गांधी निराधार योजनेच्या 2000 प्रलंबित अर्ज सर्वेक्षण प्रक्रिया रखडल्याबाबत एमसीएनच्या वारंवार पाठपुरावा केल्याने नवीन लाभार्थी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. विधवा वयोवृद्ध अपंग आणि निराधारांचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यासाठी शासन पातळीवर राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत गरजू लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं अनुदान वितरित करण्यात येतं. यामुळे निराधारांचा उदरनिर्वाह होण्यास मदत होते. या योजनेअंतर्गत शहरी भागातील 18,000 लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत 2015 नव्याने दाखल 2127 अर्ज आधार भवनमध्ये धुळखात पडून होते. या अर्जावर ठोस निर्णय न झाल्यानं अर्जदार लाभार्थी अनुदानासाठी आधार भवनमध्ये खेट्या घालत असल्याविषयीचं वृत्त एमसीएननं वारंवार प्रसारित केलं होतं. ऑनलाईन सातबारा आणि तलाठी संपामुळे लाभार्थी सर्वेक्षणाचं काम रखडलं होतं. यामुळे लाभार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्यानं एमसीएननं प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाच्या वतीनं प्रलंबित अर्जांचं सर्वेक्षण तलाठ्यामार्फत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभासाठी दाखल प्रलंबित अर्ज सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती संजय गांधी निराधार विभागानं दिली आहे.